नेपाळमध्ये आलेल्या पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे झालेल्या मृतांची संख्या 190 वर पोहोचली आहे, तर 194 जण जखमी आहेत. 30 लोक बेपत्ता आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या मदतीनं शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. 4,500 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूर्व आणि मध्य नेपाळचे अनेक भाग जलमय आहेत, तर काठमांडूमध्ये काही भागात 322.2 मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत, तर अनेक ठिकाणी लोक अडकले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. देशात पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. बिहारमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. बिहारच्या 13 जिल्ह्यांमधील सुमारे 1.5 लाख नागरिक प्रभावित झाले आहेत. सीतामढी जिल्ह्यातल्या बागमती नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं सुपौल जिल्ह्यातल्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर परमान नदीच्याही पाणी पातळीत वाढ झाल्यानं जिल्ह्यात पुराची स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. हवामान विभागानं केरळमध्ये आजपासून 5 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना भूस्खलन होणाऱ्या ठिकाणी तसंच पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाण्याचं टाळण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. तसंच मच्छीमारांनी समुद्र आणि नदीकाठापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे.